अतिरेंडम देगा धोखा मचल गयो रे। गुड इवनिंग। गुड इवनिंग। जाई कुठे गेली? अगं मी तुला काहीतरी विचारतोय, जाई कुठे आहे? गेली असेल बाहेर हुंदडायला, मला माहित नाही। इकडे बघू। कशाला? मी आहे कोण तुमची? तुला ना तुझ्या मुली पुढे आजकाल कोणीही दिसत नाही, आणि ती कुठे गेलीये, ती काय करतेय हे बघत बसायला मला वेळ नाही। मला बरीच कामं असतात। हो मला माहिती आहे तुम्हाला खूप काम असतात, पण आम्हाला आमच्या लाडक्या बायको बरोबर बोलायचं आहे। काही नकोय तुझी लाडीगोडी मला। जेव्हा बघाव तेव्हा जाई जाई वीट आल्या मला या नावाचं आणि आणि त्या पोरीचं पण। बस आरती बस, हे काय लावलंयस ग? तुझी पोरगी तुझी पोरगी, ती तुला आई बोलते याचा विसर पडलाय की काय? मी विसरले, मी विसरले। अरे तिची प्रत्येक हाक कपड्यात चिरलेल्या कुसळ्याप्रमाणे माझ्या काळजात बोचत असते, माझ्या स्त्रीत्वाच्या चिंधड्या चिंधड्या करते, मला सतत जाणीव करून देते की मी तिची आई नाहीये। नकोय मला तुझ्या मुलीकडून भीक म्हणून मिळालेला आई पण। अरे ये बाळा ये ना। पप्पा तुला रागवले ना, आता आपण पप्पाची कट्टीच करू। तू रडू नको, ऐक ना, माझ्याशी बोल ना ग मम्मी। मम्मी बोल ना, मम्मी मम्मी बोल ना ग मम्मी। मम्मी मी नाही कुणाची मम्मी, आणि तुझी तर नाहीच नाही। चल दूर होई तू, जा म्हणतीये ना। पप्पा बाळा काय झालं? पप्पा मी खूप वाईट आहे ना? नाही नाही माझ्या बाळा, तू तर माझी परी आहेस। सध्या आई रागवली आहे ना, म्हणून तुला ती ओरडली। मी तिची समजूत काढतो, तू थोड्या वेळ बाहेर खेळशील? पण पप्पा मला खूप भूक लागली आहे। हो रे माझ्या बाळा, मी तुला 5-10 मिनिटांनी बोलवतो, शाणं ना माझं बाळ, जा बघू। आरती नक्की काय झालं? जरा जाईच्या चिमुकल्या डोळ्यात तरी बघ ग, काय वाटत असेल तिला? रवी तुला कळत कसं नाहीये रे? काय झालं नक्की, काय प्रॉब्लेम आहे? मला माझं बाळ हवंय। आरती डॉक्टरकडे गेले होते मी आज, ते म्हणालेत की 2 महिने झाल्यात म्हणून। काय आरती? रवी 4 वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला, एवढाही विचार करायचा अधिकार नाहीये का मला? नाही, मी तुला लग्नाच्या आधी स्पष्ट सांगितलं होतं
की मी तुझ्याशी लग्न फक्त आणि फक्त जायला आईची माया मिळवे म्हणून करतोय. आणि तेव्हा तर तू तयार झालीस ग, आणि आपण लग्न सुद्धा केलं. पहिली 2-3 वर्ष तर तू अगदी आईप्रमाणे लळा लावलास तिला. मग आता अचानक काय झालं? बस रवी बस, तुला सांगितलं ना एकदा, मला माझं बाळ हवंय, आपलं बाळ हवंय मला. ते शक्य नाही आरती. आज आपल्याला बाळ नाही तर तू अशी वागतेस, उद्या आपल्याला बाळ झालं तर तू जायला घराबाहेरही काढशील. हो काढेन, घराबाहेर काढेन मी तिला. नको ते काढली मला माझ्या डोळ्यासमोर. मम्मी मम्मी उठ ना, मम्मी उठ ना, मम्मी मला खूप भूक लागली. मम्मी जा तुझ्या पप्पांकडे. कार्ते तुला मीच कशा लागते ग? उठ ना, मला खूप भूक. एकदा सांगितलं कळत नाही तुला, मरणार नाही एक दिवस उपाशी राहिलीस तर. हो बाय. मम्मी मम्मी अहो काढणार. मम्मी 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 मला खूप येते.
झोपली ना अजून आई नाही जवळ झोपू दे मी तुमच्या जवळ झोपू तुला कधी एक पुस्तक म्हणून तुझून माझ्या असे आले ते बायकोत असले आणि पोरगी असली मी नाही त्रास देणार तुम्हाला मला भूक म्हणा लागली बाबा बोला ना माझ्याशी बाबा मी काय संड नाही करणार अनवाणी चालताना डोळ्यात येई पाणी अनवाणी चालताना डोळ्यात येई पाणी काटारते कुणाला चोचित विरली गाणी कोरिले भाळावरी शापित वेदनेला कोरिले भाळावरी शापित वेदनेला चल आता थोड राहिले थोड तू घे पडली ती काय झाले यार कोणाची पोरगी आई ए उचल रे पक्या पक्या उचल हिला कस पडली ती ठेवा ठेवा ए पक्या पाणी आण बरं पटकन पाणी आण अरे कोणाची पोरगी आई माहित नाही इथं झाडाजवळ पडली चक्कर येऊन तात्या पाणी घ्या उठ बाळा उठल्या काय उठ
सारखा बरा हवा येऊ दे त्याला. होय बाजूला कुठली आहे तू? हा नाव काय बाळा तुझ? आई बाबा कुठं आहे तुझ? हा भूक लागली काय खाते का तू? पक्या बजान बर लेकरा आणतो आणतो. काय बाळा तुझ नाव? जाई. आईचं नाव, बाबाचं नाव सांग. सांग रडू नको, रडू नको. तू कशी आली, कुठून आलीस तू? रडू नको, रडू नको. तुला घरला जायचंय ना, आईकडे जायचंय ना तुला? मग नाव सांग, पाता सांग बाळा. नाही नाही रडू नको. घ्या तात्या, घे बाळा भजे. खा खा भजे घे. डोळा पुस बाळा, रडू नको, खा. हॅलो कळंब पोलीस स्टेशन. हॅलो सर, मी शिवर हॉटेलवरून अरविंद बोलतोय. बोला. हा सर, इथे एक मुलगी सापडली. मुलगी? हो साहेब, अनाथ दिसतीये. हा आणि तिला विचारलं तर ती काही सांगतच नाही. तिच्यासोबत कोणी? कोणी कोणी नाही साहेब. एक काम करा. हा तिला अविश्री बालसदनला घेऊन या. ठीक आहे साहेब. Happy birthday to you. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी जाईचा पप्पा देशमुख बोलतोय. अहो जाईचं काही तपास लागलाय का? नाही. सारखा सारखा फोन करू नका. आहो पण तुम्ही कधी? अहो ठेवा, एक तर तुम्हाला कोरा सांभाळता येत नाही आणि आमच्या मागे कळवतो. जाई छान बाळा, घाबरू नकोस. तुला जे जे आठवतंय ना ते सांग. हे बघ, तू काही सांगितलं नाहीस तर तुला घरी कसं पोचवता येईल? आहो साहेब, हे अगोदरच विचारलं होतं मी तिला, ती घरी जायला नकोच म्हणती. मग कुठून काही गुन्हा तर नाही ना? खरं खरं सांग, काय केलंस तू? तू कुठून आलीस? तुझ्या पप्पांचं नाव काय? सर प्लीज, मी तिला. अरे काय मॅडम, इकडे या लवकर. योगेश, तिला बेडवर घ्या. हॉटेल मोर सुद्धा अशीच चक्कर आली होती तिला. तुम्ही जे जे घडलं ते सविस्तर मला एका कागदावर लिहून द्या. ठीक आहे साहेब. मी सगळ्या पोलीस स्टेशनला कळवतो, कुठेतरी मिसिंग दाखल असणारच. आय एम सॉरी, तुम्हाला एंडोमेट्रोसिस डिटेक्ट झालंय.
आता एखादा दैवी चमत्कारच तुम्हाला आई बनवू शकतो. रड रड तू रड, शाप आहे तुला माझ्या मुलीचा. रवी मला माफ कर. रड प्लीज मला माफ कर रवी. रवी हॅलो जाई, हॅलो जाई, जाई सापडली? जाई कसं काय जाई कुठे? हॅलो जाई आहो, पण इतक्या लांब कशी? हो जाई, हो नक्की येतो साहेब. जाई जाई सापडली, आपली जाई सापडली रवी. नाही रवी, रवी कुठे जाई? रवी रवी मला पण यायचंय प्लीज. किती वाळलीस पुरी जाई? बरं नाही का तुला? का करमत नाही? तर बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. घे घे घे. जाई चल लवकर आटप, चल इकडे. मॅडम मॅडम लवकर या, लवकर या. काय झालं मॅडम? हिला परत चक्कर आली. काहीतरी वेगळा प्रॉब्लेम दिसतोय. सारखे चक्कर. हिला श्रद्धा हॉस्पिटलला हलव. हो मॅडम. योगेश ॲम्ब्युलन्स बोलवा लवकर. She is a case of the rhabdomyosarcoma. Yes, sir. Which is very rare in a pediatric group. Yes, yes. And it has very bad progress. Okay? Yes, sir. हो कॅन्सर. एकतर हा कॅन्सर डिटेक्ट होत नाही, झाला तरी आपण त्याला काहीच करू शकत नाही. किती वेळ आहे तिच्याकडे? काही तास. तिचे पेरेंट्स? हो. तिला आश्रमात हलवा. हो मॅडम. वळणावरी उद्याच्या झाल्या फितूर वाटा.
शिवाचे भोग सारे सरतासने नावाली लेकर आला नावाली लेकर आला। जाई 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 बाळा बाळा उठ बाळा तुझे पप्पा आले बाळा उठ बाळा जाई बाळा उठ जाई उठ जाई उठ बाळा उठ जाई उठ ना ग बाळा उठ जाई एक तर डोळे उघड बाळा जाई बाळा उठ जाई उठ जाई जाई बघ मम्मा आली तुला न्यायला तुम्ही उघड बेटा जाई 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 बाळा बघ तुझे पप्पा जाई जाई घरी जायचं ना आपल्याला मी नाही रागवणार आता तुला माझ्यासोबत डॉक्टर